करमाळा तालुका जिल्हा सोलापूर प्रस्तुत करत आहे धमाल मिमिक्री पहिल्यांदाच. सर्व मुस्लिम बांधवांना माझा अस्सलाम वालेकुम आणि हिंदू बांधवांना माझा नमस्ते आणि तुम्हाला सगळं समजते. मी तुम्हाला एक मी तयार केलेली घटना सांगणार आहे. एकदा करमाळा तालुक्यातील एका गावामध्ये कीर्तनकार येतात, त्यांचं नेहमीचंच कार्यक्रम. आज एका गावामध्ये, मग उद्या दुसऱ्या गावामध्ये, मग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गावामध्ये, म्हणजे असं करत करत आहे ना, ते फिरून फिरून कीर्तन करतात, पूर्ण महाराष्ट्रभर येडा घालतात. तर तसंच एका दिवशी करमाळा तालुक्यातील एका गावामध्ये आले. रात्री 7 वाजता कीर्तन सुरू झालं आणि रात्री 10-11 आसपास कीर्तन चालू होतं. कीर्तन संपल्यानंतर सर्व म्हातारी कोतारी सगळी उठून जायला लागली, पण एक म्हातारी त्या कीर्तनकाराजवळ आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला कसं वाटलं कीर्तन. मग म्हातारींनी त्यावर सांगितलं की मला चांगलं वाटलं कीर्तन, तुम्ही आमच्या इथं सकाळी चहाला या. मग ते बोलले हो. मग सकाळी कीर्तनकार त्यांच्या घरी आले चहा प्यायला आणि ते बसले. म्हातारींनी चहा बनवून आणला आणि चहा बनवल्यानंतर त्यांना देत म्हातारी, रात्री कीर्तन लई भारी झाले बघा. ते बोलले धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला मुलं बाळ किती हो? कीर्तनकारांनी विचारलं. म्हातारी होते, मला 3 लेकर आहेत बघा. अच्छा, मग पहिल्या नंबरचा मुलगा काय काम करतो? पहिल्या नंबरचा मुलगा केलाय गावाच्या कट्ट्यावरती पत्ते पिसत असतो बघा. अच्छा, दुसरा मुलगा? दुसरा मुलगा केलाय दारूच्या अड्ड्यावरती जाऊन मेला मोडदा दिवसभर दारू ढोसतो बघा. अच्छा, मग तिसरा मुलगा काय करतो? तिसरा मुलगा काय तुमच्या सारखाच मेला मोडता बाबला थेटतो बघा. ए पोरांनो, काय बघताय? तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.